नमस्कार मित्रांनो, मी आहे गीतांजली. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण गोऱ्या चिंबोऱ्यांचं कालवण करणार आहोत. पावसाळ्यात वाहत्या नाल्याच्या पाण्यात विशेषतः जंगली भागात या चिंबोऱ्या मोठ्या प्रमाणात सापडतात. चिंबोऱ्या म्हणजेच अर्थात खेकडे. काळ्या कुळकुळीत रंगाच्या ह्या चिंबोरींनाच गोड्या पाण्यातील वास्तव्यामुळे त्यांना गोऱ्या चिंबोऱ्या असे सुद्धा म्हटले जाते. त्यांचा रस्सा बनवून पावसाळ्यात थंडाव्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी केला जातो. तर चला आपण वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. गोऱ्या चिंबोऱ्या बनवण्यासाठी सर्वात आधी आपण तेल घालूया 4 टेबलस्पून. तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यात आपण घालूया 2 काळी मिरी, 2 लवंगा, थोडासा दालचिनीचा तुकडा. आता ह्यात मी 10 ते 12 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालते. लसणाच्या पाकळ्या आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता ह्यात आपण हळद घालूया 1/2 टेबलस्पून, मसाला घालूया 1/2 टेबलस्पून. मसाला जास्त घालायचा नाही, थोडासाच घालूया. एकदम तिखट सुद्धा हे आपण करून चालणार नाही. मसाला फ्राय झाल्यावर आपण ह्यात हे वाटण घालूया. ह्या वाटणात मी 1/2 वाटी भाजलेलं सुकं खोबरं, त्यासोबतच हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं घेतलं आहे. आता हे वाटण आपण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. ह्यावर आपण झाकण देऊया आणि 3 ते 4 मिनिटासाठी झाकण देऊन शिजवत ठेवूया. 3 ते 4 मिनिटं झाली आहेत, झाकण खोलून पाहूया. मसाला आपला बऱ्यापैकी फ्राय झाला आहे. आता आपण ह्यात ह्या चिंबोऱ्या साफ केलेल्या घालूया. ह्या 4 ते 5 मी चिंबोऱ्या घेतल्या आहेत मध्यम आकाराच्या. मसाला चिंबोऱ्या मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत. आता आपण ह्यात पाणी घालूया. 2 ते 2.5 कप पाणी घालायचं आहे यात. आता ह्यावर आपण झाकण देऊया 20 मिनिटांसाठी आणि गॅसची फ्लेम लो करूया. 20 मिनिटं झाली आहेत, झाकण खोलून पाहूया. आता आपण ह्यात गरम मसाला घालूया 1/2 टेबलस्पून. चिंचेचं पाणी घालूया थोडंसं. तुमच्या आवडीप्रमाणे आंबट करा, जसं तुम्हाला आंबट आवडत असेल तसं. मीठ घालूया चवीपुरतं. मिक्स करून घेऊया परत. आता एक उकळी काढून घ्यायची आहे. चला तर आता हे कालवण तयार झालं आहे. मी गॅस बंद करते. तर मित्रांनो, तुम्हाला माझी ही गोऱ्या चिंबोरीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकनला क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.